नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे महाराष्ट्र प्राइम मध्ये। दसरा झाला की कापसाची खरेदी विक्री सुरू होते आणि शेतकऱ्याचं लक्ष लागतं कापसाला भाव किती राहणार। या वर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये एका व्यापाऱ्याने तब्बल 21,000 रुपये प्रति क्विंटल या दराने कापूस खरेदी केला आणि सध्या सोशल मीडियावरती याची जोरदार चर्चा होत आहे। परंतु खरंच कापसाला 21,000 रुपये प्रति क्विंटल भाव आहे का, याची पडताळणी करणं देखील गरजेचं आहे। ही माहिती खोटी आहे की खरी आहे हे पडताळणी करण्यासाठी एका शेतकऱ्यांनी त्या व्यापाऱ्यास कॉल केला आणि तो कॉल रेकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होत आहे। या दिवशी झालेली खरेदी फक्त 10 किलोची होती आणि जो भाव दिला गेला होता तो स्वतःच्या मनाप्रमाणे त्या व्यापाऱ्याने दिला होता, ही माहिती समोर आली आहे। पाहूयात आपण त्या शेतकरी आणि व्यापाऱ्यामध्ये काय बोलणं झालं ते। राजा कृषी सेवा केंद्राचे मालक आहेत का? हो। कापूस खरेदीच काय हो तुमचं? ते 21,000 21,000 उद्घाटन होत। किती खरेदी केली तुम्ही 21,000? 21,000 आणि बघा, मी तर पहिल्या मापाला होतो उभा, तेव्हा एक गुणी घेतली होती फक्त। फक्त एक गुणी 21,000 घेतली का? हो। आमचे पत्रकार कोण आहे तो बातमी देणारा? पत्रकाराची ती सिटीजन जेलच गेली ती बातमी, म्हणजे ती लीक होऊन गेली। त्याचा नंबर आहे का त्या पत्रकाराचा नंबर? काय नाही रा। बातमी बातमी लावली 21,000 येईल शेतकऱ्याची दिवाळी धुमधडाक्यात, ह्याला आताच कळलं होय शेतकऱ्याची दिवाळी कशी जाणार आहे। नाही ते आता पत्रकार तर कशी असती, ती वाढूनच सांगणार। नाही नाही मग त्याने दिसून द्यायची इतकी इतकी खरेदी केली एवढ्या ह्यानी। हो ती दिसले पाहिजे लोक सगळे काय असते। हो तेवढं ते मुहूर्तासाठी घेतला असं, तसं मुहूर्त केलं असं ही हेडलाईन पाहिजे। 21,000 आणि इतका 10 किलो घेतला, 20 किलो घेतला, क्विंटल घेतला द्यायचं ना। हा माझं ते किस्मत होत, पण ते त्याचे ते फोटो ते गाड्या ते बी टाकले भरलेले आहे जाऊन आपलं काहीतरी घुमजाव सगळा। ते आमचे ते व्हॉट्सअपला ग्रुपला त्याला अशी स्टेटस ठेवलेली होती। बर हो चालतंय, म्हणलं तेच म्हणलं नेमकं कन्फर्म कर घेतलं नाही। आमचं ते गावातली गावात समजा उद्घाटन होतं, गावातली गावातच मॅटर होत नाही। आता उद्घाटन असतं ना, पण त्यांनी ते हेडिंग केली पुन्हा खाली लिहिलं शेतकऱ्याची दिवाळी धुमधडाक्यात जाणार यंदा। हा त्याला काय कळलं आता धुमधडाक्यात येतं सगळी वाट लागायला लागली। नाही काय आपलं नाव काय? प्रवीण गवारी। बर 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 चालतं। उमेश खेत्रे वायगावून। असं का? वायगाव कुठलं? आमला वायगाव। आमला वायगाव पैठण तालुक्यातलं? नाही नाही आपल्या तालुक्यातलंच। गेवराई का? हो इकडं। असं आहे का? मला वाटलं पैठणचं वायगाव पाहुणीचे तिथं म्हणून। नाही नाही बरं बर ठेवू का? हो